आपण बघताय झी हेल्पलाईन सवाल हक्काचा. यंदा तुरीचं विक्रमी उत्पादन झालं. जालन्यात नाफेडकडून तूर खरेदी सुरू झाली. मात्र ही खरेदी अत्यंत धीम्या गतीनं सुरू असल्यानं विक्रीसाठी आणलेली तूर रात्रभर राखण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. शिवाय राज्य सरकारनं केवळ 15 मार्चपर्यंतच नाफेडकडून तूर खरेदीची डेडलाईन दिली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली. अखेर या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली आणि त्यांना न्याय मिळालाच. यंदा पाऊस चांगला झाल्यानं जालना जिल्ह्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं. मागच्या वर्षी तुरीला चांगला भाव मिळाल्यानं यंदाही तुरीनं फायदा होईल असा अंदाज शेतकऱ्यांना होता. मात्र विक्रमी उत्पादनामुळे तुरीचे भाव गडगडले. चिंतातूर झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनानं नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू केली. त्यासाठी खरेदी केंद्र उघडलं. मात्र इथं शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांची तूर खरेदीस जास्त होऊ लागली. रात्रंदिवस शेतकऱ्यांना खरेदी केंद्रात आपली तूर राखत बसावं लागलं. त्यात सरकारनं तूर खरेदीची डेडलाईन 15 मार्चपर्यंत दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता आणखीनच वाढली. 7 दिवसाच्या नंतर टोकन मिळालं, तर टोकन मिळाल्याच्या नंतर आम्हाला 20-25 दिवस शेतकऱ्याला त्या वाहनापाशी आणि त्या तुरीपाशी रात्रंदिवस राखण राहावं लागतं. आणि त्यानंतर ती तूर कुठं नाफेड खरेदी केंद्र घेतं. 40 रुपये क्विंटल प्रमाणे शेतकरी आमचं त्या ठिकाणी ते तोलही घेतात आणि नंतर पुन्हा 10 रुपये क्विंटल प्रमाणे हमाली घेऊन असं 50 रुपये क्विंटल प्रमाणे घेतात. पण तेही 20-25 दिवस त्या ठिकाणी आमचं माफ होत नाही. तिथलं 1 हप्ता लागत म्हणते ते नाफेडला, तर मग बाजारात एकच भाव नाही दिला. बाजारात पाहिलं तर काय भाव आहे बरं? 3000 ते 4000 दिली झाली तूर. आणि नाफेडला? नाफेडला 5000 आहे हमी भाव, पण तिथे नंबर लागत नाही आपल्यासारख्याच गरीब आहे. पैसा भेटत नाही. आणि तुरीचे बाजार भाव? बाजार भाव काय ते 4000-3000 राहते. आणि तेच आमच्याकडून व्यापारी घेऊन पुन्हा आम्ही शिळे तुकडे खाऊन तिथं बसावं लागतं 8-8-4 रोज. तूर खरेदी केंद्रात सुरू असलेला सावळा गोंधळ पाहता शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. शेतकऱ्यांची तक्रार जाणून घेण्यासाठी झी हेल्पलाईनच्या टीमनं तूर खरेदी केंद्र गाठलं आणि शेतकऱ्यांची भेट घेतली. टोकनअभावी 25 दिवसांपासून काही शेतकऱ्यांच्या तुरीची विक्री झाली नव्हती, त्यामुळे तूर खरेदीची मुदत वाढवून द्यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी होती. जर शासनाने हीच तूर आणखीन जास्त दिवस जर खरेदी सुरू ठेवली तर प्रत्येक शेतकऱ्याचा जो तूर नेणार आहे मार्केटमध्ये त्याचा फायदाच होणार आहे. याच्याही पलीकडे जाऊन शासनाने जर बंद केली तर शेतकऱ्याच्या मुळावरलंच शासन आहे. त्याच्यासाठी शासनाने आणखीन शेतकऱ्या जर विचारच करायचा असेल तर तूर खरेदी केंद्र सुरू ठेवायलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याचा माल येईपर्यंत. अडचणीत सापडलेल्या या शेतकऱ्यांची समस्या झी हेल्पलाईननं थेट पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पुढे मांडली. शेतकऱ्यांकडे तुरीचा शेवटचा दाणा शिल्लक असेपर्यंत सरकार तूर खरेदी सुरू ठेवेल असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये कधीही खरेदी तुरीची झाली नव्हती. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 576 कोटी रुपये आम्ही तुरीचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले आहेत आणि शेवटच्या माणसाच्या हातामध्ये तूर आहे तोपर्यंत तुरीची खरेदी केंद्र सुरू राहतील. पणन मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आता नाफेडकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर खरेदीचं टोकन मिळावं हीच अपेक्षा आहे. त्यामुळे जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण तूर विक्रीला जाणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. लातूरहून शशिकांत पाटील आणि जालन्याहून नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.